गुड मॉर्निंग चिल्ड्रन. मागच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला हे बेसिक स्केच करून त्याला कलर फिलअप करायला सांगितलं. आता याच्यात थोडंसं आपल्याला फिनिशिंग पण करायचं आहे, पण कुठे कुठे पांढरा कलर लागेल तिथे आधी आपण हा वाळावा म्हणून च्या अगोदरच हा कलर देऊन ठेवू. हा कलर जरा कोट आपल्याला जेव्हा हँडमेड शीट घेतो त्या ह्याच्यावर आपल्याला डबल कोट घ्यावं लागतो, कारण सिंगल कोटनी होत नाही, त्याच्यात ॲब्सॉर्ब करायची ताकद असते, पाणी ॲब्सॉर्ब करून घेतो, त्याच्यामुळे रंग हा जास्ती प्रमाणात लागतो, रंगात पाण्याचं प्रमाण असतं. आता हे झाल्यानंतर ह्याच्यात आपल्याला डिटेलिंग पण करायचं आहे. डिटेलिंग करत असताना आपण काय विचार करतो की फक्त आउटलाईन करा आणि संपवा, तर ते तर आपल्याला थोडं बहुत प्रमाणात करायचंच आहे आउटलाईन. जसं आता हा जो पोर्शन आहे, आता हा कानाचा पोर्शन आहे, हा आपल्याला थोडासा आउटस्टँड करावाच लागेल, त्याच्याशिवाय लक्षात नाही येत. नाहीतर तुम्हाला इथे थ्रेडी करावं लागेल, इथे एक एवढा पार्ट घ्यायचा, कान बनवायचा आणि चिपकवायचा, म्हणजे तो ॲटोमॅटिकली आउटस्टँड होतो. आता मी याच्यात पांढरा पण वापरणार आहे. ह्या अशा प्रकारे थोडंसं डिझायनिंग करत असताना तुम्हाला मी आधीच सांगितलं की कलर वापरायचा असेल तेव्हा तुम्हाला थोडासा घट्ट कलर आपण जेव्हा देतो तेव्हा आपला हात सरकत नाही, तर खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको, अशा प्रकारे आपल्याला या ह्याला कलर द्यायचा आहे. आणि डबल कोटिंग द्यायची वेळ पडली तर द्यायचं, काहीच हरकत नाही. आता डिझायनिंग करत असताना तुम्हाला जसं करायचं आहे तसं करा. इथे मी डॉट्स देते, खूप टाईप प्रकारचे आपण डिझाईन करू शकतो. डिझायनिंग करत असताना आपल्याला हळूहळू करता करता सुचत जातं की आपल्याला काय करायचं आहे. कुऱ्या बनवू शकता, त्याच्यानंतर अगदीच काही नाही जमलं तर आपण बनवतो ना जॉमेट्रिकल शेप, पण शक्यतोवर फ्री हँड ड्रॉइंग थोडं करायचा प्रयत्न करा, तुमच्या हाताला त्याच्यामुळे वळण लागेल. एखादी गोष्ट आपण छान करायचा प्रयत्न केला की ती मनापासून केली तर छानच बनते. खूप कलर घेतले म्हणजे छान दिसतं असं काही नाही, दोन तीन कलरमध्ये पण होतं. तर ह्याच्यात मी ब्लॅक अँड व्हाईट कलर घेतला आहे. तुम्हाला आधीच सांगितलं की ब्लॅक अँड व्हाईट कलर आपण हा ॲज अ कलर म्हणून यूज नाहीच करत ना, मग जे कलरफुल कलर घेतो त्यांनाच मोजायचं, म्हणजे ह्याच्यात तसं बघितलं तर दोनच कलर, पण दिसताना आपल्याला दिसतं की ब्लॅक अँड व्हाईट विथ व्हाई ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे चार कलर झाले, पण आपण धरताना काय म्हणतो की दोन कलर आपण वापरले. जे ड्रॉइंगचे मुलं असतात त्यांना ह्या गोष्टी माहिती असतात. आता ही डॉट्स घेतली, मग ह्याच्यावर अजून आपल्याला काय करता येईल, खूप काही करता येण्यासारखं असतं, फक्त विचार करायचा की कुठे आपल्याला डेकोरेट करायचं आहे, कशा प्रकारे डेकोरेट करायचं आहे. हे बघा, आता हे झाल्यानंतर ह्याच्या बाजूला आपल्याला पुन्हा या काचा वगैरे चिकटवू शकता. तुमच्याकडे काय अजून वेगळं असेल ते पण चिपकवू शकता, माझ्या जो आहे म्हणून मी चिपकवणार आहे, बाकी काही नाही. त्यांनी छान त्याचा गोडवा तयार होतो आणि आपल्यालाही असं काही वेगळं आपण जेव्हा चिपकवत असतो
आपल्यालाही छान वाटतं, आपण काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह केलेलं आहे, दिसायला चांगलं दिसतं. ह्या अशा प्रकारे तुमच्याजवळ जे असतील ते वापरा, असं काही नाही. अगदी लगेच आईबाबांना म्हणू नका की बाजारात चला आणि आणा बाबा, मॅडमनी सांगितलं, असं नाही. आपला जो आहे त्या ह्याच्यात करायचं. या गोष्टी नसतील तर काही कंपल्सरी नाही आहे, तुम्ही तिथे डिझायनिंग करा. आणि हे डिझायनिंग करत असताना आपल्याला त्याची मजा घेता आली पाहिजे. नाही तर आपण म्हणतो की अरे एवढं सगळं केलं आणि आमचं तर काही मॅडम छान नाही दिसत. असं काही नाही, छान कम्प्लीट झाल्यानंतर खूप छान दिसतं. त्याच्यानंतर हे पा, हे मी केलेलं आहे. असंच मी तुम्हाला अजून मी करून ठेवलं आहे ते दाखवते. हे पा, या अशा प्रकारे मी त्याला कलर केलेला आहे. आणि हे पा, दुसऱ्या शीटवर पण केलेलं आहे. हे पा, अशा दुसऱ्या शीटवर पण केलं. आपण जितकं करू तेवढं कमी. हे असे छान प्रकारचे तुम्ही पण तयार करा. नंतरच्या प्रोसेस पुढच्या व्हिडिओत सांगते. थँक्यू.